स्वागत। राष्ट्रीय प्रकल्पासाठी आपलं संपूर्ण गाव देऊन 37 वर्षे सरली तरी सुद्धा पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेवा कोळीवाडा गावाची संपूर्ण गाथा आपण पाहूया। मुंबईच्या वेशीवरील उरण तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले शेवा कोळीवाडा गाव आहे। 1982 साली JNPT च्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी या संपूर्ण गावाचे भूसंपादन करण्यात आले होते। शासनाने पुनर्वसनाचे स्वप्न दाखवले आणि संपूर्ण गावातील जमीन अधिग्रहण केले। 256 कुटुंबियांनी राष्ट्र विकासासाठी आपलं गाव सरकारला दिलं। मात्र आज 37 वर्षानंतर देखील शेवा कोळीवाडाचे ग्रामस्थ पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत झुरताय। आंदोलन, उपोषण आणि न्यायालयीन लढाई लढूनही ग्रामस्थांच्या हाती काही लागलं नाही। मात्र 2017 साली लोकायुक्तांनी 4 महिन्यात पुनर्वसन करा, अन्यथा जमीन परत करा असा आदेश JNPT प्रशासनाला देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने ग्रामस्थांनी आपल्या मूळ गावाचा ताबा घेतला। आज आम्हाला उपासमारीची पाळी आलेली आहे आणि आम्हाला काही आश्वासनं खाली देतात, आम्ही हे करून देतो। आता आश्वासनकडे आज मी तिला 38 वर्ष व्हायला आली, परंतु अजूनपर्यंत त्याचा काही नीट बंदोबस्त केलेला नाही, आमचा व्यवस्था केलेली नाही आहे। त्याच्यामुळे आता आम्ही आमचा जो जुना गाव होता इथेच आम्ही पायावर सगळे आहेत। इथं आम्ही संपूर्ण तेवढं जेवढा नकाशात दिलं तेवढं जमा भराव करून गाव व्यवस्थित आम्ही बसवणार। आमचे गाव उठलेला 38 वर्ष झाली, आमची काही त्यावी सुविधा केली नाही, आम्ही कुठं राहणार, आमचं नाही सर्व्हिसला नाही करणारं लावलं। पोरं आमची मच्छीमार तर तो धन ती पण खारीबान केली, मग आमची लोक कुठं जाणार का? आमचं करण्याची सोय नाही केली, त्यावी सुविधासुद्धा करण्याची नाही केली।